नमस्कार. लोककथांमधील वाङ्मयीन सौंदर्याचे विश्लेषण. लोककथांचे गाठ श्राव्य परंपरेतून निर्माण झालेले असतात. लोककथा ऐकणारा एका जागी स्थिर राहून त्याची जिज्ञासा वाढेल अशी उत्कंठावर्धक कथनशैली लोककथेची असते. पुढे काय होणार ही ताणली जाणारी उत्कंठा हेच लोककथांच्या निवेदनाचे मुख्य सूत्र आहे. निवेदनाचे रंजक घाट निर्माण होत असतानाच लोककथांमध्ये लालित्याचे गुणविशेष देखील अवतरू लागतात. हे लालित्य आणणारे कोणकोणते गुणविशेष लोककथांमध्ये आढळतात त्याची सविस्तर माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत. छोटी आणि प्रासादिक वाक्यरचना. लोककथेत छोटी आणि प्रासादिक वाक्यरचना हे निवेदनात लालित्य आणते. एक होता राजा, त्याला दोन बायक्या होत्या, एक आवडती तर दुसरी ना आवडती. आवडतीचे नाव पद्मगंधा, ना आवडतीचे नाव चंद्रभागा. अशी अत्यंत छोटी पाल्हाळ नसलेली वाक्यरचना कथेच्या निवेदनाला गती प्राप्त करून देते. हे गतीचे सौंदर्य वाढविण्यात यमक अनुप्रासादीचा वापर करणारी लयबद्ध अशी श्रवण सुलभ भाषा योजनेची जोड लाभलेली असते. कहाणीचा प्रारंभ आणि शेवट देखील आकर्षक असतो. आटपाट नगर होतं किंवा एक होता मुलगा, त्याला गवसला हुलगा, कोण्या एके काळी असंच अमकं एक गाव होतं अशी लोककथेची सुरुवात होते. त्याचप्रमाणे ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण सगळे सुखी झाले अशा प्रकारचा सुखद शेवट जवळजवळ सर्वच लोककथात आढळतो. यासाठीच डॉक्टर सरोजनी बाबर यांनी लोककथेच्या निवेदन शैलीचे सौंदर्य कशात आहे याचे नेमके वर्णन देखील केले आहे. त्या म्हणतात की लहान लहान सोपी वाक्ये, आंदोलन करणारी लयबद्ध वाक्यरचना, ठराविक शब्दांची होणारी पुनरावृत्ती आणि मनाची पकड घेणारा भावनाविष्कार हे कहाणीचे वैशिष्ट्य आहे. लोककथांची भाषा ही ओघवती, साधी आणि घरगुती आहे. तिच्यात जिव्हाळा आहे, कणखरपणा आहे. कधी ती अगदीच खेळवळ, ओबडधोबड आणि रांगडीही दिसते, परंतु अंतःकरणाची ती प्रेमळ आहे. लोककथेत सुटसुटीत लहान लहान वाक्य, वेचक व शेलके शब्द आणि चित्ताकर्षक वर्णनशैली हा लोककथेचा प्रमुख विशेष आहे. त्यामुळेच रेखीव मांडणीची व देखण्या जडणघडणीची लोककथा मराठीत अपूर्व असे स्थान मिळवून राहिली आहे. लोककथेतील निवेदनाची केयता खंडित होऊ नये म्हणून संवादाची योजना देखील ही वैशिष्ट्यपूर्ण अशीच असते. बहुधा ती प्रश्न उत्तर स्वरूपाचीच जास्त असते. लोककथांमधील पुनरावृत्तीमुळे कथा गेय व मुखोद्गत होण्यास देखील मदत होते. यासाठी आपण मालाकथांचे एक उदाहरण पाहू. डोंगरी कोट चिवचिव, त्यास दोन बाळ चिवचिव, चारा कोण घालील चिवचिव, पाणी कोण पाजील चिवचिव, शेतकरी दादा चिवचिव, सोड मला आता चिवचिव. येथे पुनरावृत्ती बरोबरच चार चार शब्दांची वाक्य आहेत, तसेच वाक्याचा ताल लय आहे. कल्पनाबंध हा कथा विशेषांचा मूल असा घटक आहे, यालाच कथाबीज असेही म्हणतात. हा कथेचा अत्यंत लहानात लहान घटक असतो, ज्याच्यात परंपरेने टिकून राहण्याचे सामर्थ्य आहे. हा कथेचा लहानातील लहान घटक म्हणजेच कल्पनाबंद होय. कल्पनाबंद अत्यंत व्यापक असून बहुसंख्य कथाविशेष हे कल्पना बंधाशी निगडीत असतात. एकाच कथाविशेषाच्या अनेक पर्यायात बरेच
कल्पनाबंधही समान असतात. बदलते फक्त रचना आणि त्या बदलत्या रचनेनुसार नवनवीन लोककथा निर्माण होत जातात. अशा प्रकारे जगभराच्या देशात लोककथा या प्रचलित असून त्या अनेक वैशिष्ट्यांनी नटलेल्या आहेत आणि या वैशिष्ट्यांमुळेच त्या जनमानसात देखील लोकप्रिय झाल्या आहेत. आजचे युग TV, संगणक, इंटरनेटचे असले तरी या कथेची गोडी कमी मात्र झालेली नाही. लोककथा देशकालानुसार, कथकाच्या सांगण्याच्या पद्धतीनुसार मूळ कथा नवनवीन तऱ्हेने सांगितली जाते. कधी पात्रांची नावे बदलली जातात, तर कधी स्थळ, प्रसंग, भाषा यात भेद होतो. कथनाच्या परिभ्रमणात मूळ कथा अशी विस्तार पावते. म्हणून लोककथेची मुद्रित कथेप्रमाणे एकच एक संहिता नसते, तर ती चलसंहिता असते. धन्यवाद.